नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। कोरोनात निधन झालेल्या वडिलांच्या जागेवर नातवाला हजर करून घेण्याची मागणी। आमरण उपोषणाला परवानगी नाकारल्याने नातवासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे 27 जुलैला आजीचे आत्मदहन करण्याचा इशारा। शासनाकडून अहवाल प्राप्त असून देखील हजर करून घेतले जात नसल्याचा आरोप। पोलीस दलात कार्यरत असलेला मुलगा आणि सेवानिवृत्त सुनेचे कोरोनामध्ये निधन झाले असताना मुलाच्या जागेवर लहान नातवाला अनुकंपा तत्वावर हजर करून न घेता टाळाटाळ करत असून अनेक वेळा जिल्हा पोलीस अधीक्षक व शासनाकडे तसेच महासंचालकांकडे विनंती अर्ज देऊनही कुठल्याही प्रकारची अद्यापही कारवाई करण्यात आली नसून मुंबई येथील विधान भवन येथे 18 जुलैला आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता। मात्र परवानगी नाकारल्याने आजीचे नातवासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आत्मदहन करणार असल्याचे नगर पाथर्डी रोड भिंगार वाल्मिक नगर येथील 85 वर्षाच्या आजी सुलोचना गणपत केदारे यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन दिले आहे। बोला फक्त बोला। सुलाबाई सुलोचना गणपत केदारे विठ्ठल केदारे सुलोचनाबाईचा मुलगा ते कोरोनामध्ये कामावर वारले तर मी 3 वर्ष हलपटे घातले आमचं काही दखल घेतली नाही पण तिकडून मी आल्यानंतर मी परत पोलीस स्टेशनला आले तर त्यांनी माझा अर्ज हातात घेतला आणि महिन्याची मला मुदत दिली की आम्ही महिन्याभरात तुमचा नातू हजर करून घेऊ पण ते म्हणले की आम्ही 7-8 दिवसामध्ये त्याला भरतीला उभा करू। ही माझी विनंती नम्र विनंती साहेबांना। किती वेळा आले या संदर्भात इथं? 3 वाजता। काय त्यांच्याकडून उत्तर मिळालं तुम्हाला? नुसतं घेऊ फक्त घेऊच उत्तर भेटलं या दिला ना बस एवढं उत्तर भेटतं मला याच्या पुढे उत्तर भेटत नाही। 3 वर्ष झाली। आज निवेदन दिलं तुम्ही काय त्याच्यात उल्लेख केलेला? त्यांनी हा उल्लेख केला की आम्ही महिन्याची मुदत देतो पण आम्ही 8-10 दिवसामध्ये भरती करून घेतो। 4 का 6 मुलं आहेत पण हे 3 मुलांसाठी राखाडले तर वरून साहेबांनी फोन केला आता विचारलं की लवकरात लवकर घ्या। आता काय मागणी केली आपण आणि काय त्यांना काय पुढचं काय आता तुमचं? तेवढं माझ्या नातवानांना भरती करून घेतलं का माझं काही संबंध येत नाही। रस्त्यावर आहेत ना सध्या तर साहेबांनी केली विनंती की आधी तुम्ही काही काळजी करू नका आम्ही 8-10 दिवसात भरती करून घेतो 3 मुलं का व्हायना पण आम्ही ओढून घेतो भरती। वरून त्यांनी आता फोन लावला होता मी त्या फोनमध्ये ऐकले समक्षे की लवकरात लवकर माझ्या मुलांना तलवा हजर करून घ्यावा नाही तर मी असं म्हणले होते की मी आत्महत्या तिथे पोलीस स्टेशनला करीन हे माझं निवेदन होतं। प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज 24 अहमदनगर। अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा।